स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी बॉलिवूडमध्ये गायनाची 80 वर्षं पूर्ण केली होती. भारतरत्न पुरस्कारप्राप्त लता मंगेशकर यांनी स्वतः डिसेंबर 2021 एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे हे सांगितले होते. लता मंगेशकर यांनी त्यांच्या 80 वर्षाच्या कारकिर्दीत 30,000 अधिक गाणी गायली आहेत. मात्र शेवटच्या वेळी त्यांनी कोणते गाणे गायले आणि कोणत्या गाण्याला आपला आवाज दिला हे फार कमी लोकांना माहीत आहे. लता मंगेशकर यांनी सौगंध मुझे इस मिट्टी की हे गाणे शेवटचे गायले होते. लता मंगेशकर यांच्या आवाजात हे रेकॉर्ड झालेले शेवटचे गाणे ठरले, जे त्यांनी 30 मार्च 2019 रोजी रेकॉर्ड केले होते. हे गीत लताजींनी देश आणि राष्ट्राच्या शूर सैनिकांना समर्पित केले होते. रेकॉर्डिंगच्या आधी लताजी म्हणाल्या होत्या, मी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकत होते. त्यांनी एका कवितेच्या काही ओळी सांगितल्या होत्या, ज्या मला प्रत्येक भारतीयांच्या मनात खूप आवडल्या आणि त्या ओळी माझ्या हृदयालाही भिडल्या. मी ते रेकॉर्ड केले आहे आणि मी ते आपल्या देशाच्या शूर सैनिकांना आणि देशातील जनतेला समर्पित करते. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं रुकने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा, सौगंध मुझे इस मिट्टी की हे देशभक्तीपर गाणे त्यांनी शेवटचे गाणे गायले. त्याआधी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या लग्नासाठी गायत्री मंत्र रेकॉर्ड केला होता. तर 2006 प्रदर्शित झालेल्या रंग दे बसंती या सिनेमात त्यांनी शेवटचे बॉलिवूड गाणे गायले होते. तर मित्रांनो, तुम्हाला लता दिदींचे कोणते गाणे ही सर्वाधिक आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.